म्हणजे इलेक्शन पण पाडव्याच्याच वेळीच होतं आणि त्याच्यामुळं एखाद्या वेळेस त्यांनी वेगळा पाडवा घ्यायचा निर्णय घेतला असेल, पण पुढच्या वर्षी एखाद्या वेळेस पाडवाही आम्ही एकत्र घेऊ. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि नेते युगेंद्र पवार आहेत. युगेंद्रजी, तुम्ही स्वतः निवडणूक लढलात अजितदादांच्या विरोधात, आज ते स्वतः इथे आलेले पाहायला मिळाले, तुम्ही सगळं कसे पाहताय याकडे? नाही काय, आज तर खरं तर पवारसाहेबांचा वाढदिवस आहे आणि दरवर्षी मी, दादा किंवा आम्ही सगळे इथं येतो, पवारसाहेबांना आम्ही भेटत असतो जिथं कुठं ते असतील. आज ते दिल्लीत आहेत कारण पार्लिमेंट चालू आहे, आणि जिथं कुठं ते असतात आम्ही जातो, त्यांना भेटतो. त्याच्यामुळं काय असं आज मला तरी काही वेगळं वाटत नाही. पण याविषयी अनेक राजकीय विश्लेषक वेगवेगळे अर्थ काढत आहेत, याचं विश्लेषण केलं जात आहे. काही जण म्हणतात की अजित पवार आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी जे आता मंत्रिमंडळाचं खातेवाटप सुरू आहे त्याकरिता इथे आले असतील, किंवा शरद पवार काही वेगळा निर्णय वेगळी भूमिका घेतील म्हणून याकडे पाहायचं का, असे जे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत त्याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, आता लोक वेगळे वेगळे अर्थ तर काढतील, काढत राहतील, पण आपल्याला बघावं लागेल की इथून पुढं काय होईल. मला काय असं वाटत नाही काय असं वेगळं होईल, पण शेवटी पवारसाहेब हे अजितदादांचे काका आहेत, ते त्यांच्या वडिलांसारखे आहेत, आणि आज त्यांचा वाढदिवस आहे, ते इथं आले, ते त्यांना भेटले, त्याच्यात अजिबात काही चुकीचं मला वाटत नाही. नाही, पण तुम्ही स्वतः निवडणूक लढलात पवारसाहेबांच्या वतीने, दादांच्या विरोधातच लढलात अजित पवारांच्या विरोधात, आणि त्यावेळेस जेव्हा लोकसभेच्या निवडणुका आपण पाहिल्या त्यावेळी सुद्धा एक वेगळं चित्र, खूपच म्हणजे कठोर एकमेकांवर आरोप झाले. शेवटी जेव्हा ऑडिओ क्लिप आली त्याविषयी पण ताईंच्या बाबतीत अजितदादांनी वक्तव्य केलं होतं की तो आवाज त्यांचा असू शकतो. एवढं सगळं झाल्यानंतर जेव्हा हे आज चित्र पाहायला मिळतं तर त्याकडे खरोखरच कौटुंबिक दृष्टीने पाहायचं? नाही, खरोखर आहे, आणि हे म्हणजे ही पहिली वेळ नाहीये. पूर्वीपासून आमचं कुटुंब असंच आहे, पूर्वीपासून आम्ही भेटत असतो, पूर्वी पण वेगळ्या वेगळ्या विचाराची लोक आमच्या कुटुंबात होती, आणि तरी पण दिवाळी असेल, पाडवा असेल, कुणाचा तरी वाढदिवस असेल, आम्ही सगळे एकत्र येत असतो. राजकारण हे एका बाजूला आम्ही ठेवत आलोय, आणि कौटुंबिक संबंध हे एका बाजूला असले पाहिजेत, आणि हा वारसा आम्हाला आमच्या पणजींनी, म्हणजे माझ्या पणजींनी, शारदाबाई पवारांनी ही परंपरा सुरू केलेली, आणि त्याच पद्धतीने आम्ही सगळे पुढे जातोय. पण मध्ये दरम्यानच्या काळात आता तुम्ही पाडव्याचा उल्लेख केलात, पाडवा दोन वेगवेगळे स्वतंत्र पाहायला मिळाले होते, काय झालं ह्या वेळेला? म्हणजे इलेक्शन पण पाडव्याच्याच वेळीच होतं आणि त्याच्यामुळं एखाद्या वेळेस त्यांनी वेगळा पाडवा घ्यायचा निर्णय घेतला असेल, पण पुढच्या वर्षी एखाद्या वेळेस पाडवाही आम्ही एकत्र घेऊ. म्हणजे तुम्ही एक संकेत देताय की पुढच्या वर्षीचा पाडवा सुद्धा एकत्र होईल, त्यामुळे ही सगळी कटुता आणि जे काय शेवटी पाडवा हा एक राजकीय कार्यक्रम नाहीये, हा एक कौटुंबिक कार्यक्रम आहे, आणि त्याच्यामुळं राजकारणात काय होईल आज आपल्याला काय सांगता येणार नाही. काही म्हणजे उद्या काही घडू शकतं, शेवटी राजकारण आहे, पण एक कुटुंब म्हणून पाडव्यासाठी एकत्र सगळे येऊ शकतील. दादा, एक खरं आहे की तुम्ही कायम असं म्हटलं जातं की कुटुंब आणि राजकारण वेगळं आहे, पण दुर्दैवानी का होईना असं पाहायला मिळालंय की कुटुंबाच्या ज्या एक प्रिव्ही होत्या, त्याचे प्रिव्हिलेजेस होते, त्याचा ऍडव्हान्टेज पण घेण्याचा प्रयत्न झाला. कारण जेव्हा मी म्हटलं की जेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप झाले निवडणुकांच्या आदल्या दिवशी, त्यावेळी अजितदादा असं म्हणाले की मी त्यांचा आवाज लहानपणापासून ऐकलाय, सुप्रियाताईंचा आवाज असू शकतो. म्हणजे ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही म्हणताय की मग कुटुंब वेगळं राहिलं नाही ना राजकारण, त्यामुळे ते तुम्हाला त्यांना विचारावं लागेल. शेवटी तो त्यांनी ते स्टेटमेंट केलंय आणि ते माझे काका आहेत, माझ्यापेक्षा मोठे आहेत, वरिष्ठ आहेत, त्यांच्या स्टेटमेंटवर मी बोलणं हे योग्य वाटत नाही. पण खरोखर आता ही जी कटुता आहे ती संपून आता पुन्हा एकदा जुने दिवस महाराष्ट्राच्या राजकारणातले सुरू होतील? नाही, आता राजकारणाचं आपल्याला आज काय बोलता येणार नाही, पण एक कुटुंब म्हणून कुटुंब एकत्र राहील असं मला वाटतंय आणि ही माझी इच्छा आहे. तुम्ही सुद्धा भेट घेणार आहात अजित पवारांची? भेटलो ना आतमध्ये. आतमध्ये भेट झाली, काय काय चर्चा झाली भेटीमध्ये? काय नाही, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि राजकारण सोडून आम्ही सगळं बोललो. ते बाहेर आल्यावर म्हणाले आम्ही मंत्रिमंडळाबद्दल बोललो, काही गप्पा मारल्या, संसदेत काय सुरू आहे, अधिवेशनात काय सुरू आहे, असं अजितदादा म्हणाले. मंत्रिमंडळाबद्दल नाही, पण म्हणजे आता सेशन चालू आहे, थोडंफार त्याच्यावर बोललो, दुसरं काय काय आपले विषय होते त्याच्यावर बोललो.
दादांनी आशीर्वाद घेतला शरद पवार साहेबांचा? हो घेतला असेल, काकींचा पण घेतला. काकी म्हणजे माझ्या आजी प्रतिभा काकी, आणि मी थोडं नंतर 10 मिनिटं उशिरा पोहोचलो तेव्हा त्यांनी घेतला असेल, पण जातानाही त्यांनी घेतला. आणि तुम्ही त्यांचा आशीर्वाद? हो 100% त्यांचा घेतला, काकींचा घेतला, आजोबांचा आजींचा घेतला. धन्यवाद. तर आपल्यासोबत होते योगेंद्र पवार. त्यांनी सांगितलंय की कशा प्रकारे या सगळ्यातून कुटुंब वेगळं राहावं आणि राजकारण वेगळं राहावं, असंच त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट श्वेत पांडेसह सोमेश खोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.